जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. सावंतवाडी शहरात घरघंटी येऊनही शिल्पग्राम परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा फेकल्याचं आढळून आलंय. या ठिकाणी नगराध्यक्षांसह कर्मचारी स्वतः जाऊन पाहणी केली. इथला कचरा वेगळा केला असता काही नागरिकांची नावं मिळाली आहेत. या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश नगराध्यक्षांनी पालिका कर्मचाऱ्यांना दिलाय. सुंदरवाडी म्हणून सावंतवाडी शहराची ओळख आहे. ही ओळख जपावी म्हणून नगराध्यक्ष बबन साळगावकर कायम प्रयत्नशील असतात. स्वच्छतेसाठी त्यांनी अनेक संकल्पना राबवल्या व यशस्वीही केल्यात. तरीही शहरातील काही ठराविक लोक अजूनही उदासीन असून रस्त्यावरच कचरा फेकत आहेत. असाच प्रकार शहरातील शिल्पग्राम परिसरात झाला. येथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर कचरा फेकल्याचे समजताच नगराध्यक्ष साळगावकर, आरोग्य सभापती आनंद नेवगी म्हापसेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या ठिकाणी फेकलेला कचरा वेगळा केला असता यामध्ये काही लोकांची नावे मिळाली आहेत. यामध्ये खासकीलवाडा भागातील रोहनटी, प्रवणडी, गंभीरे अजय श्रीकांत, साईराज पाटील, प्रशांत गुरव, सिल्विया गिरकर, मंथन केळुसकर, राजश्री किरण कांबळी, साबा गावडे, राजेंद्र पवार इत्यादी नावे आहेत. या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे बबन साळगावकर यांनी सांगितले. सावंतवाडी एक शहर कचऱ्याच्या बाबतीमध्ये गेले अनेक वर्षापासून या शहरामध्ये मी एक नगराध्यक्ष महात्म्याने काम करतो. स्वच्छता अभियान ही गेले 2 वर्षामध्ये सुरू झाली, परंतु पूर्वीची माझी जी टीम होती त्या टीमच्या सोबत मी प्रत्येक भागात जाऊन स्वतः वैयक्तिक झाडू मारलेली आहे. म्हणजे स्वच्छतेवरती एक जाणीवपूर्वक एक जबाबदार नागरिक या नात्याने मी शहरामध्ये काम केलं आहे. सगळ्यात जर म्हणायचं झालं तर ह्या शहरामध्ये पूर्वी ठिकठिकाणी कचरा कुंड्या आणि कंटेनर दिसायचे, आम्ही त्या सगळ्या कचऱ्या कुंड्यावर काढल्या. हे एक यश मानता येईल. आणि परंतु काही लोक, जवळजवळ 95% लोक आपल्या कचऱ्याच्या बाजूने अवेअरनेस झाला आहे, त्यांना माहिती झालं की शहर स्वच्छ ठेवणं आणि कचऱ्याची विल्हेवाट लावणं हे फार गहन प्रश्न आहे. आणि तो नगरपरिषद हाताळते, ते समाधानाने कचरा घंटागाडीकडे देतात. परंतु काही 5% लोक अस्तव्यस्त टाकतात, बेजबाबदारीपणाने टाकतात. त्याबाबतची आजची कारवाई शिल्पग्रामच्या भागामध्ये जाऊन केली. तिथं कसलेला कचरा जवळजवळ 2% जास्त कचरा आम्ही त्या ठिकाणी काढला. हे दुर्दैव म्हणा, ही मानसिकता ह्या लोकांना बदलावी लागेल. कारण शहर स्वच्छ ठेवत असताना काही नागरिक जर अशा पद्धतीने त्रास देत असतील आणि शहराच्या स्वच्छतेला बट्टा लावत असतील तर त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचं धोरण हे नगरपरिषदेचं आहे. नगरपरिषद तर कुठेही कमी पडणार नाही. नगरपरिषदेला बांधील आहे की आम्ही तुम्हाला स्वच्छता देऊ. काही लोकांचं असाच समज झाला की कचरा टाकणं हा माझा कर्तव्य आणि तो उचलणं नगरपरिषदेचा धर्म आहे, हे आता सूत्र त्यांनी बदलावं एवढंच या निमित्ताने सांगितलं.